नमस्कार, मी रश्मी घुगे, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. शेती स्वावलंबन मिशन अध्यक्षांचा अकोला दौरा. किशोर खत्री हत्याकांडात महत्वपूर्ण साक्षींची नोंद. परतवाडा येथे खादिम शोरूमला आग, लाखोंचे नुकसान. शहर वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई, 60,000 दंड वसूल. माणुसकीच्या भिंतीवरील सीसीटीव्ही कॅमेराची चोरी. शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री तिवारी हे अकोला दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महत्वपूर्ण विषयांवर बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. स्वर्गीय वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी हे अकोला दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात किशोर तिवारी यांनी खरीप हंगामासह पीक विमा योजना, पीक नियोजन, कृषी संकटाचा आढावा घेतला. यावर्षी अकोला जिल्ह्यातील जवळपास 80% शेतकरी खरीप हंगाम 2018-19 करिता नवीन कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. मागेल त्याला कर्ज देण्यासाठी पीक कर्ज अभियानाची तयारी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सीईओ एस रामामूर्ती, सर्व अधिकारी, बँकांचे व्यवस्थापक, महसूल, ग्रामविकास, सहकार व कृषी विभागातील कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अकोला जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन व तक्रारीवर चर्चा करण्यात आली. बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी दरम्यान शुक्रवारी विशेष साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. या हत्याकांडाची पुढील सुनावणी 13 होणार आहे. बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांड प्रकरणी आज शुक्रवारी अकोला न्यायालयात महत्वपूर्ण साक्षी नोंदविण्यात आल्या. आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम हे सुद्धा आले होते. हे विशेष अकोल्यातील बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात येत आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम काम पाहत असून ते आज शुक्रवारी या सुनावणीसाठी अकोल्यात दाखल झाले. त्यांनी न्यायालयीन कामकाजात भाग घेतला. दरम्यान या प्रकरणी आज अनेक महत्वपूर्ण साक्षी नोंदविण्यात आल्या. या प्रकरणात 26 फेब्रुवारी रोजी सुनावणीत आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या वेपनचे लायसन्स जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले की नाही याबाबतची माहिती व बयान नोंदविण्यासाठी जी श्रीकांत यांना न्यायालयात आज बोलविण्यात आले होते. या प्रकरणात न्यायाधीशांनी पुढील सुनावणीसाठी 13 व 14 मार्च ही तारीख दिली होती. या तारखांना काही साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. दरम्यान आज पुन्हा या प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये महत्वपूर्ण साक्षी नोंदविण्यात आल्या. नायब तहसीलदार, आरटीओ तसेच तपास अधिकारी यांची साक्ष आज नोंदविण्यात आल्या असून या प्रकरणी उद्या सुद्धा सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे बसस्थानक चौकात स्थित खादिम जोडे चप्पलाच्या शोरूमला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एका खादिम चप्पल शोरूमला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे हे शोरूम 5 ते 6 महिन्यापूर्वीच उघडण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार परतवाडा येथील मुख्य बसस्थानकाच्या बाजूला अमरावती रहिवासी अनंतकुमार टाले यांनी खादिम चप्पल जोडेचे शोरूम उघडले. या शोरूमला शुक्रवार 6 एप्रिलला भर दुपारी आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची भीषणता लक्षात घेता परतवाडा अग्निशमन विभागाने धाव घेतली. परंतु जोडे चप्पलांचा माल असल्याने आग विझवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. या शोरूमच्या बाजूला असलेल्या बिकानेर स्वीटमार्कपर्यंत ही आग पोहोचली होती. पाहणाऱ्यांनी गर्दी केल्याने रस्ता जाम झाला होता. अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात आली. आग कशाने लागली याची माहिती मिळू शकली नाही. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विविध मार्गावर कारवाई करीत 60 ऑटो जप्त केले. या ऑटोधारकांकडून दंड वसूल करण्यात आला.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 60 ऑटोंना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ऑटोधारकांकडून 60,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे ऑटो चालकात खळबळ उडाली. विना ड्रेस व बॅच न घालणाऱ्या ऑटो चालकांसह क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, ग्रामीण परवाना ऑटो शहरात चालविणे आदी कारणावरून ही कारवाई करण्यात आली. शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर ही कारवाई करण्यात आली. दोषी ऑटोला जप्त करून शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयात लावण्यात आले होते. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आज रोजी ज्या शहरामध्ये ऑटो धावतात त्यांना परमिट आहे, परंतु ज्यांच्या ड्रायव्हरकडे गणवेश नाही, बॅच नाही, बिंदा नाही आणि जे वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात, फ्रंट सीट बसवतात आणि प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसवतात, अशा ऑटोविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. जवळजवळ 70 ऑटो पोलिसांना आम्ही डिटेन केलेले आहे आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून जवळजवळ त्यांच्याकडून 60,000 दंडसुद्धा आम्ही वसूल केलेला आहे. सर्व ऑटो चालकांना विनंती आहे की आपल्याला जे परमिट आहे त्याचं उल्लंघन होणार नाही याची आपण दक्षता घ्या. ऑटो चालवताना नेहमी गणवेश परिधान करा, आपला बॅच लावा, भिल्ला लावा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करा. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीजवळ लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील एक कॅमेरा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची बाब समोर आली आहे. गोरगरिबांना कपड्यांची सुविधा व्हावी या संकल्पनेमधून तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवार भिंतीजवळ माणुसकीची भिंत सुरू केली. या माणुसकीच्या भिंतीवर शहरातील नागरिक आपल्या घरातील कपडे ठेवण्याचे कार्य करीत होते. हे कपडे गरजू गोरगरीब घेऊन जात होते. या कपड्यांच्या सुरक्षेसाठी 2 सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले होते, परंतु या 2 सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा चोरी गेल्याचे उघडकीस आले. भिंतीवरील कपडे सुरक्षित राहावे म्हणून 2 वर्षापासून हे कॅमेरे लावण्यात आले होते. अज्ञात इसमाने दोन्ही कॅमेरे चोरण्याचा प्रयत्न केला, तर यापैकी एक कॅमेरा अक्षरशः तोडून नेण्यात आला. रात्रीच्या वेळी या परिसरात विघ्नसंतोषी येऊन बसतात, त्यांनीच हा प्रताप केला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. माणुसकीच्या भिंतीवर अमाणुसकीचा प्रताप करणाऱ्यांचा शोध घेण्यात येईल अशा कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. वाद नेमका काय आहे हे पाहण्यासाठी गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना काल रात्री सिंधीकॅम्प भागातील गुरु नानक विद्यालयासमोर घडली. खदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधीकॅम्पमधील गुरु नानक विद्यालयासमोर असलेल्या पुंडलिक बाबा बँड पार्टीच्या कार्यालयासमोर काल रात्री 11:30 वाजताच्या सुमारास गर्दी झाली होती. खदान पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना त्या ठिकाणी पोहोचले. हेड कॉन्स्टेबल तारासिंग राठोड हे गाडीखाली उतरून गर्दीच्या ठिकाणी गेले. त्यांनी नेमका काय प्रकार आहे याबाबतच संबंधितांना विचारणा केली, परंतु यावेळी राठोड यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली, तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी खदान पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. यामध्ये सचिन भोंगळ, जगदीश भोंगळ, सोनू हातोंडकर या तिघांवर खदान पोलिसांनी कलम 353, 294, 506, 34 गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेमुळे सिंधीकॅम्प परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. आज संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी खदान पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सोयदेव येथे पाणी समस्येविरोधात महिलांनी टाकीवर चढून आंदोलन केले. प्रशासनाने वेळीच दखल घेत हे आंदोलन सोडविले. ग्रामीण भागात पाण्याची समस्या भीषण होत चालली आहे, त्यामुळे विशेष करून महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सोयदेव येथे पाण्याच्या भीषण समस्येवर लिखित व मौखिक तक्रार वारंवार करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार संतोष कंसे यांनी याचा रिपोर्ट उपविभागीय अधिकारी काळे यांना दिला, परंतु श्री काळे यांनी पुन्हा तपासणीचे आदेश दिल्याने या गावाचे सरपंच जयश्री दीपक कायंदे यांनी महिलांसह 60 फूट उंच टाकीवर जाऊन कडक उन्हात उपोषण सुरू केले. त्यानंतर गावातील 250 ते 300 महिला पुरुष एकत्रित आले व त्यांनीही उपोषणात सहभाग घेतला. या उपोषणाची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा जागी झाली व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी टँकर येईपर्यंत उपोषण सोडण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतल्याने शेवटी सायंकाळी पाणी टँकर आल्यानंतर नायब तहसीलदार हरी वीट यांनी उपोषणकर्त्या महिलांना निंबू शरबत पाजून उपोषण सोडले. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी पवार, ठाणेदार जनार्दन शेवाळे, पीएसआय किशोर शर्की व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील पाणी समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी सिटी न्यूज समोर प्रतिक्रिया व्यक्त केली. सिंदखेड राजा येथून भगवान नागरे यांची रिपोर्ट.
दिवसभर कामाला जाणं लागतं. संध्याकाळी आले की रात्री 4 वाजता 2 वाजता जावं शिवाय आलं तर आम्हाला पाणी जाणं लागतं. पाणीच नाही. सेंदू या गावाला पाण्याची भरपूर टंचाई आहे. सरपंच हे उपोषणाला बसून आहे. त्यांच्यासोबत सर्व गावकरी मंडळी आहे. टँकरची मागणी केली होती परंतु आमच्या गावातील काही राजकारणी लोकांनी व विरोधकांनी विरोध केला. आज जोपर्यंत आमच्या गावात टँकर येत नाही तोपर्यंत आम्ही व सरपंच सर्व महिला उपोषणाला बसत. प्रशासन काही पाणी देऊ नाही राहिलं. माझ्या वस्त्रा ठेवून मी दागिने ठेवून गाव दागिने सरसंकडून ठेवून मी पाण्याची सुरुवात करत इथं आम्ही 2 महिन्यापूर्वी जो प्रस्ताव दिलता त्या प्रस्तावावर माननीय SDO साहेब यांनी शेरा दिला की हा स्पॉट पाणी डबल करण्यात यावी. आता 15 दिवसापूर्वी स्पॉट पाणी केली त्यावेळेस कुठल्याही विहिरीला पाणी नव्हतं. आता डबल स्पॉट पाणी करण्याचे आदेश दिले. मला एक म्हणायचं की 15 दिवसानंतर पाणी नव्हतं आणि आता पाणी कुठून आलं. याच्यात काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी याच्यात थोडंसं दिरंगाई करत आहे, हलगर्जीपणा करत आहे. व अशी वेळ आणली आहे सध्या की सर्व सर्वानुमते उपोषणावर बसण्यात आले आहे. जयश्री ते कायंदे सरपंच यांनी सध्या उपोषणाचा लढा जो हाती घेतलेला. या ठिकाणी जवळजवळ 300-350 महिला आणि पुरुष हे या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ उपोषणाला थांबलेले आहेत. आणि मी स्वतः सन्माननीय तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी, टँकरचे मालक, टँकर ड्रायव्हर यांच्याशी संपर्क साधू नये आणि या गावासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा होण्यासाठी या ठिकाणी टँकर. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा दहिगाव रेंजच्या जामनी शेत शिवारात कोरड्या विहिरीत मोठे अस्वल पडले. या अस्वलाला रेस्क्यू करीत बाहेर काढण्यात आले. वनपरिक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोत संपूर्णतः कोरडे झाले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत अपघाताचे शिकार बनत चालले आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा भागातील दहिगाव रेंजच्या जामनी गावाजवळील जंगलात एका कोरड्या विहिरीत एक मोठे अस्वल पडले. या घटनेची माहिती अमरावती उपवन संरक्षक हेमंत मीना यांना मिळताच त्यांनी त्वरित अमरावती विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना केली. विहिरीचा हा परिसर जंगलाला लागून असल्याकारणाने अस्वलाला बेशुद्ध न करता लाकडाच्या मदतीने बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लाकूड विहिरीत सोडण्यात आले व अस्वलाला विहिरी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे अस्वल जंगलाच्या दिशेने निघून गेले. सदरचे रेस्क्यू ऑपरेशन अमरावतीचे उपवन संरक्षक हेमंत कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात RFO वाजगे, शूटर अमोल गावनेर, वनरक्षक मनोज ठाकूर, फिरोज खान, उमक यांनी राबविले. शासनाच्या पेट्रोल दरवाढीचा निषेध करीत मनसेच्या वतीने प्रतिकात्मक मतदान घेण्यात आले. यावेळी नागरिकांनी सहभाग घेतला. भाजप शासनाद्वारे पेट्रोल डिझेलचे भाव वाढविण्यात आले त्यामुळे महागाई वाढत चालली आहे. याबाबत राजकीय पक्षाद्वारे विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोलाच्या वतीने महानगर अध्यक्ष पंकज साबळे यांच्या नेतृत्वात शहरातील विविध पेट्रोल पंपासमोर दरवाढी विरोधात मतदान घेण्यात आले. या प्रक्रियेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या निषेधमध्ये प्रतिकात्मक मतपेटी ठेवून नागरिकांचे मत घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या या मतदान आंदोलनात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे. एवढी पेट्रोल दरवाढ ही आतापर्यंत कधीच भारतात झाली नाही. अच्छे दिनची चॉकलेट ड्यू हे सरकार सत्तेत असताना या पेट्रोल दरवाढीच्या विरोधातच लोकांशी खोटं बोलू हे सत्तेत आले आणि आज सत्तेत आल्यानंतर लोकांजवळून कसं त्यांचं रक्त काढून आणि घे काढून असे पैसे आज पेट्रोल दरवाढीच्या माध्यमातून हे घेत आहे. आज अच्छे दिनच्या नावावर यांनी जे लोकांना मोठे अस्तित्व सत्तेत आलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही मतदानाच्या माध्यमातून आज हे आंदोलन केलेलं आहे. अकोला वैद्यकीय महाविद्यालयात उन्हाळ्याचे दिवस पाहता उष्माघाताचा वाढ तयार करण्यात आला असून नागरिकांनी उन्हापासून बचावाकरता उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये उन्हाचा पारा 42 डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वर गेला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उन्हाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे उष्माघाताचा प्रकार घडू शकतो. भीषण गर्मी व वाढते तापमान लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. सर्वोपचार रुग्णालयाचा वार्ड क्रमांक 5 आणि 6 मध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी एअर कंडिशनची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी दिवसभरात 5 लिटर पाणी प्यावे, पाण्यात थोडेफार मीठ टाकावे,
उष्माघाताचे लक्षण आढळल्यास डॉक्टरांना दाखवावे असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी सिटी न्यूजशी बोलताना केले. दरवर्षीप्रमाणे आम्ही उष्माघात कक्ष तयार केलेले आहेत, जे की आमच्या वॉर्ड नंबर 5, वॉर्ड नंबर 6 मध्ये प्रत्येकी 4 आणि एक नवीन अजून एक केला यावर्षी, तो आहे आमचा वॉर्ड नंबर 9 मध्ये. त्याच्यामध्ये आम्ही एअर कंडिशनर्स लावलेले आहेत आणि बाकीचे जे 2 वॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही एअर कूलर्स लावलेले आहेत. जे काही क्रॅश किट असते आमच्या त्याच्यामध्ये, जे काही आपल्याला ट्रीटमेंट करता आवश्यक असतात औषधं आणि मग खास तिकडे आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि आम्ही एकूण म्हणजे तयार आहोत, जर का कोणी पेशंट आपल्याकडे आला उष्माघातनी आम्ही त्याचं ट्रीटमेंट करू शकतो. इथे मला असंही सांगायचं आहे की आपण उन्हाळ्याच्या वेळी जर का बाहेर जाणार असाल तर स्वतःला वेल कव्हर्ड ठेवा, आपलं डोकं कान हे सगळे कव्हर्ड केलेले असले पाहिजे आणि दिवसभरामध्ये किमान 5 लिटर पाणी आपण प्यायला पाहिजे. एक चिमटीवर मीठ जर का घातलं त्याच्यामुळे तर अजूनच चांगलं आहे, कारण की आपल्या घामामधून आपलं मीठ आणि पाणी हे जात असतं. इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जर का आपल्याला कन्फ्युजन व्हायला लागलेलं असेल आणि आपलं स्किन जर का ड्राय व्हायला लागलेलं असेल आणि आपलं स्वेटिंग बंद झालं असेल तर तात्काळ मेडिकल हेल्प घेण्याकरता तुम्ही सर्वोपचार रुग्णालयामध्ये यावं. जिल्हा न्यायालयाच्या बालकल्याण समितीद्वारे सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन येथील लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा न्यायालयाच्या बालकल्याण समितीने भेट दिली. या समितीने सर्वोपचार रुग्णालयात लहान मुलांना चांगली आरोग्य सुविधा देण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ राजेश कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजकुमार चव्हाण यांनी बालकल्याण समितीला शासकीय रुग्णालयात लहान मुलांना उपलब्ध आरोग्य सेवा, विविध योजनांची माहिती दिली, तसेच लहान मुलांच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्या जाणार नाही याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा न्यायालयाचे बालकल्याण समितीचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. शेती स्वावलंबन मिशन अध्यक्षांचा अकोला दौरा. किशोर खत्री हत्याकांडात महत्वपूर्ण साक्षींची नोंद. परतवाडा येथे खादिम शोरूमला आग, लाखोंचे नुकसान. शहर वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई, 60,000 दंड वसूल. माणुसकीच्या भिंतीवरील सीसीटीव्ही कॅमेराची चोरी. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. आपल्या पंचक्रोशीतील विविध आध्यात्मिक ठिकाणांचा आढावा म्हणजे सिटी दर्शन. सर्व धर्मियांना सामावून घेणारा तुमच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे सिटी दर्शन. तर पाहायला विसरू नका दर रविवारी सकाळी 9:30 व सायंकाळी 7:30 फक्त सिटी चॅनल. पुन्हा प्रसारण दर गुरुवारी सकाळी 9:30 व सायंकाळी 7:30. आपला धार्मिक कार्यक्रम सिटी दर्शन.